नमस्कार, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका। सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वाचा असा मराठा आरक्षणाच्या संदर्भातला निकाल दिलेला आहे। 50% पुढे जाणार मराठा समाजाचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवलेलं आहे, ते घटनेच्या अनुसरून नाही असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। पण हे असं का घडलं? जे आरक्षण हायकोर्टात टिकलं ते सुप्रीम कोर्टात का टिकलं नाही? सुप्रीम कोर्टाने नेमके काय मुद्दे मांडले? या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत एक ज्येष्ठ विधिज्ञ, LLM, कॉन्स्टिट्यूशनचे अभ्यासक, संविधान विश्लेषक सौरभ गणपती। सौरभ, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, काय नेमक्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्या आहेत? कोणत्या गोष्टींच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण हे घटनाबाह्य ठरवलेलं आहे? आपण फ्रँकली जर का बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो हाती आलाय तो आता 569 पानांचा आहे। त्या 569 पानांमध्ये काय लिहिलंय हे सांगत राहायची ही जागा आणि वेळ नक्की नाही, परंतु जर त्या निकालाचा एकच साधारणपणे आपण आढावा घेतला की जे काही बार एंड बेंड्स किंवा इतर वेबसाईट्स मध्ये आलेलं आहे की ज्या खास करून न्यायालयाच्या निकालांबद्दल विश्लेषण करतात, तर त्यात असं आपल्याला दिसून येतं की आर्टिकल 342A, त्याच्यानंतर 50% रिझर्वेशनची जी कॅप आहे किंवा त्याचा जो लिमिट आहे ती, त्याचप्रमाणे राज्य सरकारला आरक्षणाबद्दल किती निर्णय निर्णय घेता येऊ शकतात ते, आणि मराठा समाज एकंदरीत आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये बसतो की नाही, या स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत, ओके, हा एक आढावा म्हणूया, या स्वरूपाच्या गोष्टी सुप्रीम कोर्टाने आपल्या आज जजमेंटमध्ये मांडलेल्या आपल्या दिसून येतात। आणि त्याच्याबद्दल जर का बोलायचं झालं तर पुढे आपले जे काही प्रश्न जसजसे जातील तसतसे आपण बोलत जाऊ। सर्वोच्च न्यायालयाने जे 50% आरक्षण जाऊ शकत नाही हे सांगितलं, तर त्याच्या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात मराठा समाजातल्या लोकांनाही जे प्रश्न पडलेले आहेत की तमिळनाडूमध्ये जे आरक्षण दिलं गेलं ते 50% पुढे जातं ते वैध ठरतं, आणि महाराष्ट्राचं आरक्षण वैध का नाही ठरलं? आणि या सगळ्याच्या अनुषंगाने एका महत्वाच्या खटल्याचा वारंवार उल्लेख केला जातो, तो म्हणजे इंदिरा साहनी खटला। इंदिरा साहनी खटल्यामध्ये नेमकं काय सांगितलंय कोर्टाने? हा प्रश्न असा बराच व्यापक आहे, आपण थोडासा एक आढावा घेऊया की आरक्षण प्रक्रिया म्हणजे काय। म्हणजे या क्षणी आरक्षणाला जे समर्थन देतात नाही देत त्यांच्यापैकी मध्ये बऱ्याच लोकांना एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे, सरसकट विरोध आहे, त्यांच्याबद्दल सोडूनच द्या, ती आरक्षणाची संकल्पना पहिली समजून घ्यावी लागते। पण ज्यांना संकल्पना समजलेली आहे त्यांच्यासाठी आरक्षण म्हणजे त्यांचं म्हणणं की जातीवर आधारित आरक्षण का देतो आपण आर्थिकदृष्ट्या आरक्षण का देत नाही, त्यासाठी आपल्याला बरंच मागे जावं लागतं। या देशामध्ये सर्वात अधिक आणि त्याचप्रमाणे सर्वात प्रथम जर कोणी जाती जमातींचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने केला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता, आणि हे स्वातंत्र्यपूर्व काळातला हा त्यांचा संपूर्ण अभ्यास होता। त्यांच्या त्याच अनुषंगाने पुढे संविधान जेव्हा बनलं तेव्हा संविधानामध्ये आरक्षण आलं, आणि त्यानंतर पुढे 1955 साली काकासाहेब कालेलकर कमिशन बसलं होतं। त्या कमिशनने ज्या वेळेला हा अभ्यास पुन्हा एकदा केला त्यावेळेला असं समजलं होतं 27% जाती या देशातल्या ह्या अनुसूचित जाती जमातीमध्ये आहेत। म्हणजे आपल्याकडे 27% अनुसूचित म्हणजे कसं म्हणता येईल तर यांना 2 वेळेचं जेवण पण मिळत नाही, आणि यांना एक जातीच्या आधारावर यांना एक दुर्लक्षित केलं जातं किंवा यांना डिस्क्रिमिनेट केलं जातं। त्यामुळे जर आरक्षण द्यायचं झालं ते जरी कितीही वाटलं तरी आपण आर्थिक अनुषंगाने देऊया, तरी अशा जातींना आरक्षण दिलं गेलं की ज्यांना प्रगतीची दिशा ज्यांना दिली गेली नाही आहे किंवा प्रगतीची त्यांची आकांक्षाच मारली गेलेली आहे, कारण ते स्पेसिफिक जातीतले आहेत। हा पहिला मुद्दा आरक्षण जातीवर का ह्याच्या मागचा पहिला मुद्दा हा होता। म्हणजे समजा आता कोणी पूर्वाश्रमीचा XYZ जातीतला आहे, तो दलित आहे, तो दलित असल्यामुळे त्याला जॉब नाही, जॉब नसल्यामुळे त्याला जेवण नाही, त्याची मुलं शाळेत जात नाही, म्हणजे जॉब नाही,
विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, हे जे महात्मा फुल्यांचं प्रसिद्ध काव्य आहे ते त्याला लागू होतं. त्यामुळे काकासाहेब कालेलकर कमिशनच्या वेळेला ह्या ज्या जातींवर आरक्षण जे आलं ते फिक्स झालं. ते आरक्षण 20% फिक्स झालं, म्हणजे 27% जाती जमाती, अनुसूचित जाती जमाती आणि 20% आरक्षण तिकडे फिक्स झालं. त्यानंतर पुढे 1978 साली जनता पार्टीच्या वेळेला मंडल आयोग बसवला गेला. बिंदेश्वरी प्रसाद मंडल जे काही काळ बिहारचे मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग बसवला गेला. त्या आयोगाने साधारण 3000 अधिक जातींचा अभ्यास केला आणि त्या जातींचा अभ्यास करून त्यांनी एक असं सांगितलं की ह्या जाती अशा आहेत, या उच्चवर्णीय पण नाही आहेत आणि हे कनिष्ठवर्णीय किंवा हे SC ST मध्ये पण येऊ शकत नाही. या जाती संपूर्णपणे प्रोफेशनवर किंवा व्यवसायावर आधारित होत्या. उदाहरणार्थ सोनार आहे किंवा शिंपी आहे, लोहार आहेत, अशा प्रकारच्या जाती होत्या. आणि या जातींचा एकवेळ संबंध व्यावसायिकदृष्ट्या उच्चवर्णीयांशी येतो पण म्हणून त्यांना उच्चवर्णीय स्थान नाहीये. आणि त्याचप्रमाणे त्यांनाही बऱ्यापैकी समाजामध्ये भेदभावाचा सामना करावा लागलाय. त्यामुळे ह्या ज्या जाती आहेत, या प्रचंड मोठ्या प्रमाणात जाती होत्या, या जातींना कुठेतरी मंडल कमिशनने ऑदर बॅकवर्ड क्लास असं नाव दिलं आणि त्यांनाही आरक्षण दिलं जावं अशी भूमिका मंडल कमिशनने मांडली. मंडल कमिशनने हा रिपोर्ट 81 सबमिट केला, म्हणजे 78 कमिशन 81 रिपोर्ट सबमिट केला. 81 रिपोर्टवर त्यावेळेच्या तत्कालीन इंदिरा गांधी सरकार, पुढे राजीव गांधी सरकार यांनी कोणती ऍक्शन नाही घेतली. त्यानंतर पुढे काँग्रेस सरकारमध्ये बाहेर पडल्यावर VP सिंगांनी मंडल कमिशनवरती आवाज उठवला आणि पुढे 89 साली मंडल कमिशनचं राजकारण इतकं पेटलं की या देशात काँग्रेसची सत्ता जाण्याला ते मंडल कमिशनचं राजकारण, म्हणजे मंडल आणि कमंडल, कमंडल स्टँड फॉर राम मंदिर, तर मंडल आणि कमंडलमुळे काँग्रेसची बेसिकली सत्ता इकडनं गेली. त्याच्यानंतर पुढे जेव्हा हे आरक्षण राबवायची वेळ आली, आरक्षण ते द्यायचं होतच, त्यावेळेला 1993 साली इंदिरा सहानी नावाच्या एका केसमध्ये, त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक अतिशय मूलगामी आणि एक अतिशय मोठा विचार मांडला. म्हणजे सुप्रीम कोर्टने एक मर्यादा आखून दिली की सुप्रीम कोर्टने सांगितलं की या जातींना आरक्षण द्यावं का, तर हो द्यावं. या जातींना खरंच आज आरक्षणाची गरज आहे का, तर हो नक्की आहे. परंतु त्यांना जर काय आरक्षण दिलं गेलं तर या जाती, त्यांची लोकसंख्या देशात 53% ठरवत होती, म्हणजे विचार करा 27% SC ST आणि 53% OBC या मिळून 80% जाती जमाती या आरक्षणाखाली येत होत्या. त्यावेळेला सुप्रीम कोर्टने म्हटलं की 80% जाती जमातींना आपण 80% आरक्षण देणार आहोत का, तर आन्सर इज नो. तेव्हा सुप्रीम कोर्टने म्हटलं की आपण ही हे जे आरक्षण आहे हे 50% ठेवतोय. सुप्रीम कोर्टने हे नाही कधी म्हटलं की 50% आरक्षण तुम्ही क्रॉस नाही करू शकत. 50 सुप्रीम कोर्टने हे सांगितलं अत्यंत महत्वाच्या आणि अत्यंत गंभीर स्थितीमध्येच, ओनली इन एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस, इंग्रजीमध्ये प्रॉपर वर्ड आहे, यू कॅन क्रॉस द लिमिट ऑफ 50% रिझर्वेशन. हा अत्यंत मूलगामी निर्णय सुप्रीम कोर्टने दिला. त्याच वेळेला सुप्रीम कोर्टने हेही सांगितलं की सरसकट जातींना आरक्षण देण्याच्या ऐवजी जातींचा एक आर्थिक तत्वावर एक सर्वेक्षण व्हावं आणि ज्या जाती खरंच आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत आहेत त्यांना हे आरक्षण दिलं जावं. म्हणजे ओबीसी आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेतल्या लोकांना दिलं जातं. म्हणजे आपल्या देशातल्या लोकांना असं वाटतं की आरक्षण आर्थिकदृष्ट्या का नाही, तर ओबीसी आरक्षण हे सरसकट ओबीसी म्हणून दिलं जात नाही, ते आर्थिकदृष्ट्या जे विपन्नावस्थेत त्यांना दिलं जातं. सो त्यावेळेला सुप्रीम कोर्टने एक साधारण, इफ आय एम नॉट मिस्टेकन, 1.5 लाखाची एक कॅप बसवली वार्षिक उत्पन्न, मधी 2.5 लाख गेली, त्याच्यानंतर 4 लाख गेली आणि आता ती याक्षणी 8 लाख आहे. 8 लाखाच्या पलीकडे आर्थिक उत्पन्न ज्यांचं आहे अशा ओबीसीना आरक्षण मिळत नसतं. हा एकंदर क्रायटेरिया सुप्रीम कोर्टने सेट केला. 50% जाती जमातींचा जो एक हे आहे, म्हणजे एक स्ट्रक्चर आहे, कॅप आहे जी, ती कॅप सुप्रीम कोर्टने त्या खटल्यात बसवली म्हणून तो खटला अतिशय मूलगामी आहे. आणि आज त्याच खटल्याचा आधार घेत सुप्रीम कोर्टने सांगितलं की 50% अट जी घातलेली आहे, आम्हाला असं वाटत नाही की मराठा आरक्षण ही इतकी मोठी गोष्ट आहे किंवा मराठ्यांची अवस्था ही इतकी एक्स्ट्रॉर्डनरी गोष्ट आहे की त्यासाठी 50% जी मर्यादा आहे ती आपण क्रॉस करावी. हा सुप्रीम कोर्टच्या आजच्या निर्णयातला एक फार मोठा भाग आहे असं मला वाटतं. म्हणजे 50% जी मर्यादा आहे ती ओलांडता आली असती जर हे सिद्ध करता आलं असतं की मराठा समाजाला आरक्षणाची तितकीच नितांत आवश्यकता आहे. पण मग म्हणजे याचा अर्थ सरकार कुठेतरी ही बाजू मराठा समाजाची सुप्रीम कोर्टा पुढे मांडण्यात कमी पडलं का, काय नेमकं झालं त्याला?
सरसकट सरकारला दोषी धरेन की नाही माहिती, पण त्यासाठी आपल्याला घटनेत राज्यघटनेमध्ये जी एक बाजू आहे ती बघावी लागेल. एक आपण लक्षात घेऊया, 102वी घटना दुरुस्ती आली, नंतर 103वी घटना दुरुस्ती आली, ओके, आर्थिक तत्वावर 10% आरक्षण लागू झालं. तोपर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षण हे आर्थिक तत्वावर नव्हतं, आरक्षण हे सोशल अँड इकॉनॉमिक बॅकवर्डनेस वरती होतं. सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेस, सोशल अँड एज्युकेशनल अँड ऑर नाही. आता मराठा समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, मराठा समाजामध्ये शिक्षण घेणारी मुलं व्यवस्थित आहेत संख्येने, मग ती मुलं शिक्षण सोडून दिलं आणि असं काही नाही त्यांचं बघितलं, अतिशय कल्चर कॅटेगरीतली मुलं, चांगली शिकलेली मुलं मराठा समाजामध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाज हा मागास आहे का, तर त्याच्यासाठी एक भला मोठा अभ्यास लागेल की किती मराठा समाजातल्या मुलांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, किती मराठा समाजातल्या मुलांनी पूर्ण केलेलं नाही, एक भाग. दुसरा भाग की सामाजिक दृष्ट्या मराठा समाज हा मागास आहे का, म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या तर मराठा समाज मागास नाहीये, कारण आपल्याकडे जे राजे होऊन गेले साधारण राजस्थानपासून महाराष्ट्रापासून पश्चिम भारतामध्ये, परमार, प्रतिहार, सोळंकी हे जे राजे होऊन गेले, ओके, त्यांची सुद्धा आज नावं, परमार स्टँड फॉर पवार, ओके, ही नावं आहेत. म्हणजे एक मराठा समाजाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक हिस्टॉरिकल लिगसी आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो मराठा समाज होता तो बऱ्यापैकी सधन असं नाही म्हणत मी, पण तो बऱ्यापैकी पॉलिटिकली ऍक्टिव्ह होता. शिवाजी महाराजांच्या काळात तो होताच होता, अगदी पार पेशवाई बुडेपर्यंत मराठा समाज हा प्रचंड मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह होता. त्यानंतर पुढे डॉक्टर आंबेडकरांच्या उदयानंतर पुढे जे बहुजन लोक जे एकंदर ह्या सगळ्या मेनस्ट्रीम मध्ये आले त्यातही मराठा समाज होता. आणि त्याच्यानंतर पुढे 1960 नंतर जेव्हा महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेला यशवंतराव जे आपले पहिले मुख्यमंत्री होते त्यांना विचारलं गेलं होतं की राज्य मराठीचे की मराठ्यांचे, म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की राज्य मराठीचे की मराठ्यांचे, म्हणजे ह्याच्याच कुठेतरी एक फार मोठा गर्भित अर्थ होता की राज्य मराठा समाज डॉमिनेट करतोय की काय, म्हणजे पॉलिटिकल डॉमिनन्स मराठा समाजाचा आहे तो हो नक्की आहे. त्याच्यानंतर शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाचं चित्र काय आहे, तर सरकारी आकडेवारी सांगेल की मराठा समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, शिक्षण घेऊन पुढे गेलाय, कितीतरी मराठा तरुण आज परदेशात स्थायिक आहेत. तर मराठा समाजाचं समग्र चित्र काय आहे, हा समाज आर्थिक, हा समाज शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे का, माहित नाही. हा समाज राजकीय दृष्ट्या मागास आहे का, तर अजिबातच नाही. सामाजिक दृष्ट्या कितपत मागास काही माहित नाही. आणि त्यामुळे कसं घडलं, ह्या समाजाचं एक खरंच मागास वर्ग मराठा शैक्षणिक दृष्ट्या किंवा मागास मराठा सामाजिक दृष्ट्या हा एक भयंकर मोठा स्टडी होऊ शकला असता गेल्या 20 वर्षामध्ये, तो झाला नाही. मंडल कमिशनच्या काळात तो झाला नाही, कारण मंडल कमिशन म्हणजे तो नाही, त्याची काही वेगळी कारणं असतील, ओके, पण त्यात मग कसं होतं, 96 कुळी 92 कुळी या गोष्टींचाही मंडल कमिशनने फार अभ्यास केला तर कदाचित नसेल, मला ठाऊक नाही. त्यामुळे असं होतं की ह्या सगळ्याचा अभ्यास कमी पडला आणि आरक्षणाची गरज जी आहे ती कुठेतरी हॅमर करण्यामध्ये ती सरकार कमी पडली होती. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं गेलं ते आघाडी सरकारकडनं 2014 इफ आय नॉट मिस्टेकन जुलै महिन्यामध्ये, आणि जुलै महिन्यात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण असं दिलं होतं. त्यावेळेला कोर्टाने हेच म्हटलं होतं की आतापर्यंत असा कोणता स्टडी आहे, फॉर एक्झाम्पल नारायण राणे समिती त्यावेळेच्या आघाडी सरकार नेमलेली होती, या नारायण राणे समितीला कॉन्स्टिट्युशनॅलिटी नव्हती, त्यानंतर मराठा समाजाचा राज्यामध्ये एकही IAS अधिकारी नाही, अशा स्वरूपाचं एकंदर त्यावेळेला चित्र 14 सालापर्यंत होतं. आता आपण खरं IAS अधिकारी जात बघू नये, पण त्यामुळे गेल्या 5-6 वर्षात काय प्रगती आहे खरंच ते माहीत नाही. अशा काही ढोबळ स्वरूपाच्या म्हणजे आपण ऑब्झर्वेशन निरीक्षणांवरती नारायण राणे समितीचा अहवाल हा दिसत होता आपल्याला. त्याच्यानंतर पुढे मग सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं होतं की वैधता नाही आणि हे उपयोग नाही, या उपयोगाचं नाही हे असं ऑब्झर्वेशन म्हणून सुप्रीम कोर्टाने नाकारलं. 2018 साली त्यावेळेला झालं असं होतं की 2018 साली देवेंद्र फडणवीस सरकारने हे आरक्षण दिलं आणि या आरक्षणात देवेंद्र फडणवीस सरकारने मांडलं होतं की यामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र जाती आहेत की ज्यांना खरंच आर्थिकदृष्ट्या गरज आहे आरक्षणाची. आणि त्याच वेळेला त्या आरक्षणाचा काही काळाने आपल्याकडे जी घटनादुरुस्ती आली त्यामध्ये
आर्थिक आरक्षण आर्थिक बाबींवरती आरक्षण हे आपल्या कडे आलं मग मराठा समाजाला दिलं गेलेलं आरक्षण कारण मराठा समाज आर्थिक विपन्नावस्थेत आहे म्हणून आणि 10% आर्थिक आरक्षण ह्याची कुठे सांगड घालता येईल का. तर असा कुठेतरी तो पर्याय होता मधल्या काळात फडणवीस सरकार गेलं आणि पुढे सुप्रीम कोर्टाचा मॅटर लटकला. मग सुप्रीम कोर्टने त्यावेळेला हायकोर्टाने हेही ऑब्झर्वेशन केलं होतं सुप्रीम कोर्टनेही ऑब्झर्वेशन केलं की कलम 342A आलं. 342A आल्यामुळे मध्ये काय आलं ओबीसी कमिशन आलं आणि त्याच वेळेला असं झालं होतं की राज्य सरकारची ह्यामुळे राज्य सरकारची एखादी जात मागास ठरवायचे आजची अधिकार मर्यादा आहे ती कमी झाली आहे का म्हणजे ती त्याच्यावर मर्यादा आली आहे का त्या अधिकारावर. तर आन्सर वॉज नो. राज्य सरकार वॉज केपेबल इनफ ऑफ डिसाइडिंग एनी पर्टिक्युलर कास्ट एज अ लोअर कास्ट किंवा फायनान्शियली लोअर कास्ट हे सगळ्या राज्य सरकारकडे अधिकार होते. पण समाहू असं घडलं की आजच्या घडीला सुप्रीम कोर्टने हे म्हटलेलं आहे की 50% आरक्षणाची कॅप आम्ही काही वाढवू शकत नाही. त्याच वेळेला सुप्रीम कोर्टने 103 घटनादुरुस्ती जी होती की 10% आरक्षण जे दिलं सुप्रीम कोर्टने सॉरी जे सरकारने तयार केलं होतं घटनादुरुस्ती आणली होती त्या घटनादुरुस्तीला सुद्धा सुप्रीम कोर्टने मान्यता देऊन ठेवलेली आहे. म्हणजे ती 10% आर्थिक आरक्षण हे पण 50% येत आहे असा सगळा प्रकार आहे. आणि आता तर लोक म्हणायला लागले की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा. तर त्या एकंदर ह्या सगळ्या प्रेममध्ये कुठेतरी एक आर्थिक राजकीय सामाजिक या स्वरूपाचे कंगोरे आहेत याला आणि भावनिक तर आहेतच आहेत. त्यामुळे हा निर्णय शेवटी भावनेच्या आधारावर घेऊन चालत नसतो ह्याला कुठेतरी कायद्याची मजबूत जोड द्यावी लागत असते आणि त्याला दुर्दैवाने सरकार कमी पडलं असं कळतं. सौरभ ज्या वेळेला या सगळ्या विषयाची चर्चा होती त्यावेळेला एक प्रश्न नक्की उद्भवतो की हायकोर्टात हे आरक्षण टिकलं पण सुप्रीम कोर्टात नाही टिकू शकलं काय नेमकं असं घडलं आणि या सगळ्याच्या अनुषंगाने तू जे म्हणालास की सुप्रीम कोर्ट मानायला तयार नाही झालं की मराठा समाज तेवढा एक्स्ट्रीम केस मराठा समाजाची आहे मागास असण्याच्या बाबतीत तर मग या अनुषंगाने पुन्हा बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर तो पण कारण की आज सुप्रीम कोर्टाने फेटाळलेला आहे तर याबद्दल काय सांगशील. याबद्दल काही हायकोर्टने जजमेंट जे दिलं होतं ते जजमेंट कसं होतं की त्या जजमेंट जेव्हा म्हटलं होतं की राज्य सरकार एखाद्या जातीला आरक्षण देऊ शकतं का तर आन्सर वॉज येस. आता हे कसं झालं होतं हे कोणत्या लेवलला झालं होतं सांगतो. राजस्थानमध्ये आंदोलन झालं होतं ओके गुर्जर आंदोलन त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढे जाटांसाठी आरक्षणाचा एक प्रस्ताव हरियाणामध्ये त्यावेळेला होता किंवा तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण दिलं गेलं आणि त्यावेळेला आपल्या सगमध्ये आपल्याकडे असं केलं गेलं की आरक्षण द्यायचं आणि कुठेतरी ते घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये टाकायचं. ते घटने 9व परिशिष्टामध्ये काय की ज्युडिशियल त्याला काही करू शकत नाही म्हणजे त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू लागू होऊ शकत नाही ओके त्यामुळे ज्युडिशियल त्याला काही करू शकत नाही असं स्वरूपाचं ते एकंदर काम चालू होतं. त्यावेळेला हायकोर्टने हेच म्हटलं होतं की कलम 342A मुळे तो जो आयोग निर्माण झालाय त्याच्यामुळे सगळेच अधिकार केंद्राच्या हातात गेले का कोणती जात मागास ठरवायची असं तर तसं काही वाटत नाही पण आपण हा आदेश वर्ध घेऊया अशा स्वरूपाचं एक मत त्यावेळेला घेतलं गेलं होतं. आता ह्यानंतर असं होतं की ह्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टने ह्याच्यावर मत दिलं आपलं स्वतःच तेव्हा सुप्रीम कोर्टने 2-3 बाबींचा विचार केला होता. एक 9व्या शेड्यूलचा विचार केला होता घटनेच्या हायकोर्ट त्याच्यानंतर पुढे की 50% कॅप आपण ती खोलायची आहे का याच्याबद्दल सुप्रीम कोर्टने निर्णय दिला. आपण एक लक्षात घेऊया गोष्ट की 69% आरक्षणाला सुप्रीम कोर्टचं काही म्हणणं नाही आहे पण हे जे आरक्षण महाराष्ट्रातलं आहे त्याला सुप्रीम कोर्टचं काही म्हणणं आहे. ह्याचं सर्वात प्रमुख एक कारण असं जाणवतं म्हणजे ते म्हणजे इव्हन न्यूजपेपरमध्ये म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण इतकी वेळा आपण विधानसभेतील डिबेट्स बघतो इतके वेळा आपण न्यूजपेपरमध्ये काही काही रिपोर्ट्स वाचतो सरकारी दस्तावेज आपल्याकडे असतात. कुठेही असा शास्त्रशुद्ध अभ्यास की किती मराठा समाजातले तरुण हे खरंच शिकलेले आहेत बेरोजगारीचं प्रमाण किती आहे मी भावनिकदृष्ट्या असं म्हटलं होतं की मराठा आत्महत्या करणारे अनेक शेतकरी मराठा शेतकरी आहेत आणि म्हणून मराठा समाज विपन्नावस्थेत आहे हेही एक वेळ आपण ग्राह्य धरू. पण हे ग्राह्य धरून काही होत नसतं तुमच्याकडे पुख्ता आकडेवारी लागते
मग ती आकडेवारी तुम्ही, मी म्हटल्याप्रमाणे की किती ग्रॅज्युएट आहेत त्यांची आकडेवारी, किती बेरोजगार आहेत त्यांची आकडेवारी, जमीन जुमला किती लोकांकडे त्यांची आकडेवारी, शेतीवर अवलंबून किती आहेत, शेतीवर अवलंबून असताना कुठेतरी शेतीचे किती तुकडे पडलेले आहेत, किती पिढ्या शेती करतायत, शहरात किती तरुण नोकरी करतात, ह्याचा एक तो शास्त्रशुद्ध अभ्यास लागतो एक जात म्हणून. तो जात म्हणून शास्त्रशुद्ध अभ्यास कुठेतरी झाला नाही असं दिसतं, कारण तो झाला असताना तर तो तुमच्या आमच्या समोर आला असता, हे झालं नाही. त्यामुळे फक्त मोर्चे काढायचं काढून होत नाही काही, मोर्चे काढायचं काम सामान्य जनता करते, त्याच्यामुळे एखादं चांगलं विधायक काम मिळायला रेटा वाढत असतो, पण त्या रेट्यामुळे ज्यांना ते काम खरं करायचं असतं त्यांनी त्या कामातनं आपलं लक्ष हटवायचं नसतं. ज्या वेळेला हायकोर्टात नाही गेलं सुप्रीम कोर्टमध्ये, ऑफकोर्स हायकोर्टने ज्या ज्या बॅकग्राऊंडचा हा निर्णय दिला तो एक भाग वेगळा असतो, पण सुप्रीम कोर्टामध्ये अनेक इतर बॅकग्राऊंड असतात, त्याच्यावरती कुठेतरी मग त्याला चॅलेंज केलं जातं. ते चॅलेंज केल्यानंतर त्या गोष्टी गृहीत धरून पुढे त्याला आपण तोंड देऊ शकतो का? आता देवेंद्र फडणवीस सांगतात की एका कोणत्या तरी एनएक्सरची कॉपी हेच ट्रान्सलेशनच केलं गेलं नाही. अशा ढोबळ चुका जर का खरंच राहून गेल्या असतील तर भावनिकदृष्ट्या विचार करून चालत नाही, कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये डोकं लावून एक लढाईला आपण तयार होऊ शकत असतो, पण ते झालं नाही हे असं खेदाने मला वाटतं. म्हणजे थोडक्यात आपल्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रश्नोत्तरांमधनं किंवा तुम्ही जे सांगितलं त्यावरनं असं लक्षात येतं की सरकारने बाजू जर व्यवस्थितपणे सुप्रीम कोर्टात मांडली असती तर मराठा समाजाला आज आरक्षण मिळालं असतं, पण तसं झालेलं दिसत नाही. पण दुसरा बाजूला आज ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींकडनं ज्या वेळेला पत्रकार परिषद दुपारी घेण्यात आली, ज्यात राज्याचे मंत्री होते, जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांची काही प्रमुख लोक होती, त्यांनी असं सांगितलं की आपल्या केंद्र सरकारने याच्यात भूमिका घेतली पाहिजे किंवा त्यांच्याकडनं ती कमतरता राहिली. इव्हन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं पण आज जर का विधान बघितलं तर मी पंतप्रधान राष्ट्रपतींच्या पाया पडतो, हात जोडतो त्यांना, पण त्यांनी हे करावं, त्यांनी आता या विषयात लक्ष घालून आरक्षण द्यावं वगैरे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी पण घेतलेली आहे. तर केंद्र सरकार खरंच कुठे कमी पडलं का की काय नेमकं घडलं? एक पहिली गोष्ट म्हणजे गेल्या वेळेला जी सुनावणी झाली होती त्या सुनावणीमध्ये एक पहिली गोष्ट म्हणजे ही केस होती ती गुणरत्न सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशी केस होती, बरोबर आहे. त्याच्यानंतर केंद्राला आपलं आपलं जे मत होतं ते मांडायला सांगितलं होतं सुप्रीम कोर्टने, ओके. त्याच्यानंतर त्यावेळेला असं घडलं होतं की सुप्रीम कोर्टने इतर राज्यांना हे सांगितलं गेलं होतं की आतापर्यंत तुमच्याकडे आरक्षणाची काय परिस्थिती आहे हे सांगा, हे सुप्रीम कोर्टने इतर राज्यांना सांगितलं इन्क्लुडिंग महाराष्ट्र राज्य. मग आपल्याकडे ही परिस्थिती काय आहे हे सुप्रीम कोर्टने दाखवायला सांगितल्यानंतर त्या काळानंतर आजच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने नेमकं किती अभ्यास करून किती गोष्टी मांडल्या, आणि कानावर तर आजकाल सगळं येतं, म्हणजे अक्षरशः वकीलच गेले नाहीत त्या दिवशी हिअरिंगला, त्याच्यानंतर गेले पण कागदपत्र रेडी नव्हती, मुख्यमंत्र्यांनी काही ब्रीफिंग केलं नाही का, मुख्यमंत्र्यांना काही ब्रीफिंग करू दिलं नाही, आणि कुठेतरी फरक पडतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस जर का राजकारणी नसते तर प्रचंड मोठे वकील असते ही गोष्ट त्यांच्याकडे बघूनच कळते, त्यामुळे त्यांना जितके लॉ पॉइंट्स किंवा लूपहोल्स कायद्यातले माहिती असतील तर तेवढे बाकीच्यांना माहिती असेल असं नाही म्हणत मी, पण समाजामध्ये किंवा रादर आपल्या या सरकारमध्ये सुद्धा कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना ऍडमिनिस्ट्रेशनची पूर्ण जाण आहे. फॉर एक्झाम्पल आपले दिलीप वळसे पाटील आहेत, जयंत पाटील आहेत, किंवा जितेंद्र आव्हाडांसारखी लोक आहेत, ह्यांना ऍडमिनिस्ट्रेशनची जाण आहे या लोकांना. अशोक चव्हाण आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, जरी मंत्री आता नसले तरी सुद्धा, यांच्याकडनं खरंच किती ब्रीफिंग दिलं गेलं आणि ह्यांना किती ब्रीफिंग दिलं गेलं, या सगळ्यांनी मिळून ती केस पुढे उचलून धरली का? आपलं फक्त विरोधी पक्षनेत्याला जबाबदार धरायचं, प्राईम मिनिस्टरनं जबाबदार धरायचं, आपल्या राज्यातल्या एका मोठ्या गरजू समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर काय कसं करायचं? बरं, आता जर का असं आपण म्हणत असू की केंद्र सरकारने कोऑपरेट नाही केलं तर केंद्र सरकारने काय तामिळनाडूला कोऑपरेट केलं का? तामिळनाडूमध्ये भाजपच्या किती लोक जागा आहेत लोकसभेच्या का विधानसभेच्या? काही नाही आहे, काहीही नाही. आता परवाच्या निवडणुकीत पण फार काही झालं नाही आहे. मग काय तामिळनाडूशी काय भाजप सरकार काय बरं वागलं का? असं नसतं काही. ज्याचं प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं त्याचं प्रिपरेशन आपणच करायचं असतं, त्याला कोणी काही म्हणू नये, म्हणजे त्याला आपल्याकडे फार काही मदत घ्यायची गरज येऊ नये, आणि नाही सल्ले घेतले गेले हेही तितकंच खरं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
एक कोणत्यातरी जबाबदार मंत्री आघाडी सरकारतर्फे जर का आला आणि आपली बाजू मांडायला जर का आला, आतापर्यंत कोणाचे स्टेटमेंट असं आलं नाहीये. मी संभाजीराजेंचं स्टेटमेंट फक्त ऐकतोय, एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली त्याचं ऐकतोय, पण असा एकही जबाबदार मंत्री फार मोठ्या प्रमाणात आलाय आणि त्याने म्हटलंय की आपण हे पुढे घेऊन जाऊ, तसं दिसत नाही आपल्याला. त्यामुळे राज्य सरकार नक्कीच कमी पडलं असं म्हणता येईल. हा सगळ्या झाला नेमकं काय घडलं, आत्तापर्यंत काय घडलं, पण भविष्यात काय घडू शकतं. म्हणजे मराठा समाजाला आरक्षण जर हवं असेल तर ते आता मिळवण्यासाठी कोणते पर्याय खुले आहेत. म्हणजे एक तर पर्याय असा असू शकतो की आजचा जो निकाल आहे तो 5 न्यायमूर्तींच्या बेंचने दिलेला आहे, तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या बेंचने निकाल दिला तर हा निकाल ऑब्विसली बदलेल. पण या व्यतिरिक्त काही इतर काही न्यायालयीन मार्ग आहेत का? मी 3 गोष्टींवर बोलेन, 3 मुद्द्यांवर मी माझं मत मांडेन. पहिला मुद्दा की काय करावं लागेल, सगळा प्रचंड मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागेल जात म्हणून मराठा समाजाचा. त्यावेळेला कोणत्याही सभापती सांगू नका की हा जातींचा समूह आहे वगैरे वगैरे. ओके, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे शिक्षणाची आत्ता अवस्था काय आहे समाजातल्या, आर्थिकदृष्ट्या समाज खरोखरच किती प्रगत आहे, आणि त्याच वेळेला या समाजाकडे राजकीय ताकद जरी असली वाटली वरवर वाटली तरी सुद्धा खरंच किती समाज किती भूमिहीन मजूर आहेत, शेतीच्या बारीकच्या तुकड्यावर जगणारे किती लोक आहेत, हा एक मोठा अभ्यास सचोटीने करावा लागेल. तो समाजात मराठा समाजातल्या लोकांनीच करावा का इतर समाजातल्या, हा मूळचा मुद्दा आहे, पण तो करावा लागेल. त्या बळावरच तुम्हाला तुमचं म्हणणं मांडावं लागेल की ते किमान त्यांनी सिरियसली ते ऐकावं यासाठी ते मांडावं लागेल. कारण जात म्हणून आरक्षण जर का घ्यायचं म्हटलं तर हे करावं लागेल. ओके, म्हणजे जात म्हणून आर्थिक तत्वावर आरक्षण. दुसरं आरक्षण मिळालं तरी काय, हा माझा पुन्हा एक सवाल आहे. ह्याचं कारण आहे स्वानंदजी की जर एखाद्याला आरक्षण आर्थिक तत्वावर मिळालं तर ते गेला मनुष्य उभा राहिला लाईनीमध्ये आणि त्याला त्याला कुठेतरी रिझर्व्ह कोटातली सीट मिळावी हे विसरून जावं प्रत्येकाने. म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईनीत 2 मुलं आहेत आणि एक मुलगा हा ओपन कॅटेगरीतला आहे कोणत्याही जातीतला पण ओपन मधला, आणि दुसरा मुलगा आहे तो कोणत्याही जातीतला पण आरक्षित कॅटेगरीतला आहे आणि खास करून तो ओबीसी किंवा आर्थिकदृष्ट्या आरक्षण मिळवलेला आहे. ओपन कॅटेगरीतला मुलगा भले त्याला थोडंसं जास्त मार्क मिळवावे लागत असतील पण तो आपली मार्कशीट देऊन तिकडं निघून जातो, त्याची ऍडमिशन कन्फर्म होते, मार्कशीट मिळाली, आधार कार्ड त्याचं मिळालं, त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मिळालं, विषय संपतो तो ओपन कॅटेगरीतला असला की. पण तेच जर का तो आरक्षित कॅटेगरीतला असला तर त्याला अक्षरशः 4 पिढ्यांपासूनची जमिनीची माहिती, गावकडच्या त्याच्या त्याची काही संपत्ती असेल त्याची माहिती, तलाठ्याचं सगळं पत्र, प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे माहिती आहे. स्वामी अस्सी बैमान फिर भी मेरा देश महान, नाना पाटेकरांचा डायलॉग आहे. प्रत्येक ठिकाणी पैसे चारून चारून ही सत्य माहिती मिळवावी लागत असते. त्याच वेळेला असं होतं की हे झाल्यावर सुद्धा वडिलांचं आयटी रिटर्न्स, मग आमच्या फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखाच्या पुढे नाहीये म्हणून आम्ही आरक्षणाच्या अंडर येतो हे प्रूव्ह करावं लागतं, आणि त्याची पण पुढे छानबीन होत असते. आजकालच्या काळात असं झालंय की तुम्ही गाडी घ्या, तुम्ही दागिने घ्या, तुम्ही मोबाईल घ्या, हे तुम्ही जर का घेतलंच समजा तर होतं असं की आजकाल तुमच्या सगळ्या पॅन कार्डवरती वगैरे ते रिफ्लेक्ट होतं. तुम्ही घर घेतलं मोठं, तुमच्या पॅन कार्डवरती ते रिफ्लेक्ट होत असतं तुमच्याकडे किती संपत्ती अक्षणी जमा येते. तुम्ही आरक्षणाची अप्लाय करताय आणि 16 लाखाची गाडी तुम्ही घेऊन फिरवता आणि वार्षिक इन्कम 8 लाख दाखवताय, हे चालत नसतं. त्यामुळे होतं असं की तुम्ही अक्षरशः तुमच्यावर जो कारवाई पण होऊ शकते, आणि जर का ती व्हायची नसेल समजा, जर का तुम्ही खरंच रिझोर्ट कॅटेगरीतले असाल तर ती कागद मिळवायला सुद्धा तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत घ्यावी लागत असते. आणि खूप होतं ते, म्हणजे मग कसं म्हणू की अरे एवढ्या मेहनतीपेक्षा मी थोडा अभ्यास करून ओपन कॅटेगरी एवढे मार्क मिळवेन आणि लाईफ सुख करेल, हा आहे. मला डिस्करेज करायचं नाहीये पण हे प्रॅक्टिकल आहे. तिसरं शेवटी आरक्षण कशात आहे आपल्याकडे? आरक्षण आपल्याकडे आहे ते सरकारी क्षेत्रात आहे. आपल्याकडे खासगी क्षेत्रात आरक्षण नाहीये. कुठच्याच खासगी क्षेत्रात आपल्याकडे कुठचंच आरक्षण नाहीये. सरकारी क्षेत्र आहे केवढं? 11 ते सरकारी क्षेत्र. सरकारकडे 4-4 महिने 5-5 महिने शिक्षकांनी त्याला पगार नसतो म्हणून शिक्षक ओरडत असतात. अनेक ठिकाणी असं आहे की एसटी बस आहे त्यांना 7वा कमिशन आणि 5वा पे कमिशन चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी आरक्षण आहे जिथे खरंच सरकार तिजोरीत खडखडाटे पोस्ट करून तो आहेच आहे. त्याच वेळेला खासगी क्षेत्र आहे ते बूम होत आहे. उत्तम चांगल्या उत्तम खासगी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, चांगलं एज्युकेशन मिळवलं आणि चांगल्या ठिकाणी जर का नोकऱ्या मिळवल्या
तर मला नाही वाटत एखादा सॉफ्टवेअर मराठा इंजिनियर असलेल्या मराठा माणसाला या आरक्षणाची खरंच गरज असेल, ज्याला खरंच सरकारी नोकरीवर आणि सरकारी सोर्सेसवर शाळा कॉलेज सारख्या अवलंबून राहायचंय, त्यांनाच हे आरक्षण आहे. सरसकट मराठा समाजाचा या मराठा समाजाला या आरक्षणाचा खरंच किती उपयोग होईल याच्याबद्दल खरंच शंका आहे. त्यामुळे पुढे काय म्हणजे सरकारला एक मांडावं लागेल आणि त्याच वेळेला आरक्षण मिळाल्यावर पुढे काय, मला असं वाटतं ह्याची ही उत्तरं काफी आहेत आपल्याला. थँक्यू सौरभ, धन्यवाद, तुम्ही न्यूज टंकाला वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी हा जो पूर्ण गुंतागुंतीचा विषय होता तो उलगडून सांगितलात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की न्यूज टंका आपल्यासाठी कायम असे वेगवेगळे विषयांवरचे व्हिडिओज घेऊन येत असतो, जे तुम्ही आमच्या वेबसाईटवर बघू शकता, आमच्या युट्यूब चॅनलला बघू शकता. ते बघण्यासाठी न्यूज टंकाचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आमचं अँड्रॉइड ऍप सुद्धा आहे ते पण डाउनलोड करा. लवकरच भेटू अशाच एका नव्या विषयासह नव्या व्हिडिओसह. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र परिचितांना शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. लवकरच भेटू, धन्यवाद.